नमस्कार, नेशन इंडिया न्यूजमध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण आहोत अंबरनाथ पश्चिम या विभागामध्ये। MACB अंबरनाथ पश्चिमला MACB ऑफिसच्या बाहेर जे इथे वंचित बहुजन आघाडीने जे इथे साखळी उपोषण केलेलं आहे, आजचा दुसरा दिवस या उपोषणाचा आहे। तरी आपण बघू शकतो इथं महिला मंडळ आहे, त्याचप्रमाणे इथले शहर अध्यक्ष आहेत, त्याचप्रमाणे ते महिला शहर अध्यक्ष आहेत। आणि आजचा दुसरा दिवस उपोषणाचा असल्या कारणाने इथले जे कर्मचारी इथले जे पदाधिकारी आहेत MACBचे यांनी यांना अजून काही सहकार्य केलेलं नाही, अजून यांना भेट द्यायला आलेलं नाही। यांच्या काही मागण्या आहेत वंचित बहुजन आघाडीचे, अजून आपण जाणून घेऊ यांच्याकडून। खरंच हे तुमच्या ज्या मागण्या आहेत इथल्या MACB अधिकाऱ्यांनी ह्या मान्य केलेल्या आहेत का हे आपण जाणून घेऊया। आणि भर उन्हामध्ये आपण बघू शकतो, भर उन्हामध्ये इथं बसलेले आहेत सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, सर्व बसलेले आहेत इथे आणि भर उन्हात। आणि आजचा दुसरा दिवस सलग या उपोषणाचा आहे। महिला मंडळ सभागृहात आज जिल्हाध्यक्ष पण इथे येणार आहेत, ठाणे जिल्हाध्यक्ष ते पण येत आहेत इथे। तरी आपण यांच्याकडून जाणून घेऊया। आज आपल्यासोबत अंबरनाथ महिला अध्यक्ष नायडू मॅडम आहेत। मॅडम, आम्हाला माहिती द्या की इथे जे अधिकारी आहेत MACBचे अधिकारी जे तुमच्याकडे तुमचं मागणं आहे त्यासाठी येऊन गेलेत का? काय ते आमच्याकडे येऊन गेले, त्यांनी आम्ही त्यांना बोललो की 50% याच्यामध्ये लोकांना सूट द्या आणि जे 50% आहेत ते सवलतीने भरा, पण त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही। जोपर्यंत ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत साखळी उपोषण करणार आहोत। आणि जोपर्यंत गोरगरिबांना आधीच लॉकडाऊनच्या याच्यामध्ये सगळ्यांच्या म्हणजे हालत खराब आहे, त्यांना खायला अन्न नाही, परत लॉकडाऊनचं चालूच आहे। हे जे आघाडी सरकार आहे हे सरकार गोरगरिबाच्या मागे उठलेलं आहे। त्यांना जेव्हा इलेक्शन येते तेव्हाच निवडणुकीच्या याच्यामध्ये मतं मागायला येतात, हे आताच्या जनतेला कळलं पाहिजे। म्हणून माझं मत आहे आमच्या बाळासाहेब नितीन इनकर यांच्या मार्गदर्शनात खाली अंबरनाथ शहरामध्ये हे उपोषण होत आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही त्यानंतर रस्ता रोको आंदोलन करू। मॅडम, आपण काय सांगणार आहे? एक वर्षापासून कोरोनामध्ये लॉकडाऊन अक्षरशः रोजगारी पुरा दिली आहे, खाण्यापिण्याचे भरायला काही काही लोकांनी थोडंफार भरले सुद्धा, भरलेले बिलं असून सुद्धा थोडेफार भरूनही तरीही त्यांची कनेक्शन कट करतात। आपल्याला असं वाटतं का जे सरकार आहे हे सरकार आहे ते खेडखंड जे वीज ग्राहक आहे यांच्याशी खेळणं चालू केल्या लोकांचं खेडखंड सर्वसामान्य जनतेचं ज्या जीवाशी खेळच चालू आहे। सर्वसामान्य जनतेला जोपर्यंत न्याय मिळत नाही बाळासाहेबांच्या हानेखाली आणि नितीन इतरांच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीने हे आज जो आजचा दुसरा दिवस आहे आम्ही हे बेमुदत आमरण उपोषण ठेवलेलं आहे, साखळी उपोषण ठेवलेलं आहे। आणि यानंतर जर आमच्या जर यांचं मागण्या मान्य केल्या नाही जनतेच्या, आम्ही ह्या जनतेचा आवाज घेऊन इथे बसलेलो आहोत, तर जर ह्या मागण्या मान्य केल्या नाही तर साखळी उपोषणच नाही तर आम्ही रस्ता रोको सुद्धा करू। आणि यापुढे वाटेल ते आम्ही कुठलेही जर तीव्र आंदोलन करायला सुद्धा आम्ही तयार आहोत महिला आघाडीच्या वतीने आणि पूर्ण अंबरनाथ शहराच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने। जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाही आणि जर आम्ही याच्यापुढे कुठलेही आम्ही उचलला तर यावर सर्वस्वी जबाबदारी महावितरण विभागाची असेल।
घटकासोबत आहे अंबरनाथ पश्चिम भागाचे अध्यक्ष नितीन केंकर साहेब. नितीन केंकर साहेब, ज्या रिकरिंग महाकंपनी यांनी तुम्ही जे मागणं आहे यांना सांगितलं बोललं मागणी मान्य केलेलं आहे, या लोकांनी जे तुमच्या मागण्या आहेत या मान्य केल्या आहेत का, याच्यावर तुमची काही चर्चा झाली आहे का? काल संध्याकाळी महावितरणाचे सर्व अधिकारी संध्याकाळी 6 वाजता आम्हाला भेटण्यासाठी आले होते, पण त्या भेटीमध्ये कुठल्याही मागणीवर आमची म्हणजे समाधानकारक अशी चर्चा झालेली नाही आहे. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की हा जो विषय आहे तो आमच्या हातात नाही आहे, हा वरिष्ठांच्या हातात आहे. बाबा ते वरिष्ठ कोण आहेत आम्ही त्यांना विचारलं, तुमच्याकडे कुठलं लेटर आहे का, तुम्ही कापणी संदर्भात लेटर आहे का, तर ते आहेत म्हणजे त्यांनी आम्हाला दाखवलं ठीक आहे, ती वाद वेगळा आहे. परंतु त्यांनी त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्याकडे आमच्या एकाही प्रश्नाचं उत्तर नव्हतं की जो ग्राहकांची जी पिळवणूक होत आहे, समजा तुम्ही मीटर कापताय परंतु मीटर कापल्यानंतर ग्राहक तुम्हाला भेटायला येतो तर तुम्ही उडवाउडीचे उत्तर देतात, याच्याकडे जा त्याच्याकडे जा, तर हा काय प्रकार आहे? एक तक्रार निवारण केंद्र तुमच्याकडे का नाही आहे? कालच्या चर्चेमध्ये आम्हाला एक नवीन गोष्ट समोर आली, त्यांनी सांगितली की आम्ही इन्स्टॉलमेंट पद्धत आहे आमच्याकडे आहे, ती जर इन्स्टॉलमेंट पद्धत तुमच्याकडे आहे तर ती ग्राहकांपर्यंत का पोचलेली नाही, ती ऑनलाईन आहे, ऑनलाईन आहे तर ती तुम्ही समजावून सांगितली पाहिजे. त्यांनी अनेक गोष्टीवर चर्चा झाली पण त्यांनी आपली आमची एकही मागणी मान्य केली नाही. त्यात आमचं एवढंच म्हणणं होतं की तात्काळ तुम्ही जे वीज कनेक्शन कापताय ते कापली जे कापताय ते थांबवावं. अधिकाऱ्यांनी तुमचे अधिकार तुम्हाला काही भेटायला आले का? आले होते का नाही त्यांच्याशी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला सांगते. ते आले होते तर आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही आम्हाला लेखी आश्वासन द्या, एकच आश्वासन द्या, तुमचं आम्हाला सगळं मान्य, तुम्ही इन्स्टॉलमेंट देता हे सगळं मान्य, तात्काळ तुम्ही हे वीज कापली आहे ती थांबवावी, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, ही जी इन्स्टॉलमेंट पद्धत आहे गरिबांकडे कशी पोचवायची यामध्ये आम्ही तुम्हाला सहकार्य करू, पण या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी वेळ पाहिजे. तत्पूर्वी ही जी वीज कापणी आहे जी खंडणीसारखं केली जाते की पैसे दे ना तर वीज कापतो, हे ब्लॅकमेलिंग म्हणून मी याला, हे ब्लॅकमेलिंग आहे, यामध्ये कुठलाही सहकार्य नाही आहे. उडवडीचे उत्तर आहेत, हा सगळा भोंगळा कारभार आहे, यांच्याकडे नियोजन नाही आहे, नियोजनाचा अभाव आहे, उडवडीचे उत्तर आहेत, गुंडगिरी चाललेली आहे, दडपशाही चाललेली आहे, याने आमचा सर्व गरीब समाज हा भयभीत झालेला आहे. आज बरेच लोक येऊन थांबतायत मीटिंगमध्ये, त्यांच्या अनेक तक्रारी आहेत समोर भेटतील तुम्हाला. अशा या दडपशाही आणि गुंड विरोधात आम्ही सकाळी उपोषणाला बसलेलो आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, आणि जर आमच्या मागण्या लवकरात लवकर मान्य नाही झाल्या तर तीव्र आंदोलन करू असं आम्ही जरा या आधीही दिला होता आजही दिला. धन्यवाद साहेब. हे होते आमच्यासोबत नितीन केंकर, अंबरनाथ पश्चिमचे अध्यक्ष नितीन केंकर साहेब हे आज आमच्यासोबत होते. आज जाणून घेतला आपण त्यांच्याकडून, त्यांच्यावर खरंच या इथल्या गोरगरीब जनतेवरती भरपूर अत्याचार आणणं आहे. इथला हा MHPCचा जो स्टाफ आहे, जो अधिकारी करत आहे, तरी आज यांनी हे साकडून बसलेले आहेत. तरी आमचं इथल्या शासनाला, इथल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर इथल्या गोरगरीब जनतेला न्याय द्यावा आणि न्याय देऊन लोकांचे वीज बिले कट करू नये. यांना त्यांना जे जेवढं त्यांच्याकडे येणार आहे जेवढं तुमचं थोडं पैसे असतील 2000 हो 5000 हो 1000 हो हे इथल्या MHPCनं हे थोडे स्वीकारावं आणि इथल्या जनतेचे खरंच लाईट बिल कट करू नये, त्यांना खरंच न्याय द्यावा एवढं मी विनंती करतो इथल्या सरकारला पण. धन्यवाद.